ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानक यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिघा आणि चिंचपाडा परिसरातल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईहून कल्याण डोंबिवलीकडे जाणाऱ्या तर कल्याण डोंबिवलीहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या स्थानकाचा लाभ होणार आहे. दिघा रेल्वे स्थानक कार्यान्वित झालं की ठाणे स्थानकाला वळसा घालण्याची गरज भासणार नाही. स्थानिक खासदार राजन विचारे यांनी आज दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा घेतला. या स्थानकाचं 60% काम पूर्ण झालं असून येत्या 10 महिन्यात दिघा रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी यावेळेला दिली. कळवा एलिव्हेटेड आणि दिघा या स्थानकांसाठी 428 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे जे रेल्वे स्टेशन आहे, हे दिघा रेल्वे स्टेशन नोव्हेंबर महिन्यामध्ये या रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण होणार आहे आणि ह्या डिसेंबरला हे लोकार्पण करून हे रेल्वे स्टेशन चालू होणार आहे. या 2016 ह्याचं भूमिपूजन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते झालं, माननीय उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.